चांगला उपक्रम आहे इथे म्हणजे एक असोसिएशनला एक प्लॅटफॉर्म मिळतो आहे पूर्ण भारतातून जवळपास 1000 ते 1200 जे मॅन्युफॅक्चरर एका ठिकाणी येत आहे त्यांच्या उद्योगधंद्यासाठी त्यांची वाढ होईल आणि त्यांच्या समस्यावर बरेच काही विचार विनिमय होतील आणि त्याच्यातून ते बरेच काही प्रॉब्लेम इथून सॉल्व्ह होण्याचे चान्सेस दिसत आहे कारण मीडिया याला कव्हर करतो आहे सगळे एक कारखानदार एका ठिकाणी येत आहे आणि त्यांच्या माध्यमातून तो बेनिफिट आपल्याला मिळणार आहे इकडे मी जे आहे का माझं स्वतःचं क्रेमंजॉय नावाचं माझं स्वतःचं ब्रँड आहे मी औरंगाबाद महाराष्ट्रमधून आहे मी महाराष्ट्र आईस्क्रीम असोसिएशनवर प्रेसिडेंट आहे महाराष्ट्राला मी भारताला स्मॉल स्केलला व्हाईस चेअरमन आहे त्याच्या व्यतिरिक्त माझ्या अदर बिझनेस पण आहे पण आईस्क्रीम इंडस्ट्रीच्या रिलेटेड माझं हे काम करत आहे 20,000 करोडच्या पुढे जाणार त्याच्यात काही राईज दो राय नाहीच आहे 100% बिझनेस ग्रोथ होणार आहे कारण दिवसेंदिवस लोक अवेअरनेस वाढतो आहे खाण्यापिण्याबद्दल इंडस्ट्रीचा ग्रोथ आहेच आणि ग्रोथ मिळणारच काय त्यात काही शंका नाही त्यांनी एक चांगला प्लॅटफॉर्म एक इंडस्ट्रीला दिला आहे कारण ज्या इंडस्ट्रीवर जवळपास भारतवर्षात एखाद्या 1 करोड लोकांची रोजीरोटी डिपेंड आहे त्याच्यामध्ये आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरर असो त्यांचे कामगार असो त्यांचे डिस्ट्रीब्युटर असो त्यांचे डीलर नेटवर्क असो किंवा त्यांना जे रॉ मटेरियल सप्लाय करणारे शेतकरी असो म्हणजे सगळ्यांना त्याचा एक फार मोठा एक योगदान ह्या इंडस्ट्रीमुळं ह्या ऑर्गनायझेशनमुळं मिळतं आहे आणि लोक एक ठिकाणी येत आहे आणि भविष्य याच्यामुळे 1 करोड लोकांच्या जीवनामध्ये काहीतरी आशा इंडस्ट्रीमधून आशा जरी प्रोग्राममध्ये आहे तर त्याचं काही ना काही उद्देश साध करण्यासाठी फिरोज नक्वीचा फार मोठा एक योगदान याच्यामध्ये राहील असं मला वाटतं आहे खूपच छान वाटलं असतं कारण काय होतं का ज्या इंडस्ट्रीला लोकं आजपर्यंत मिठाई जर बनवली तर मिठाई लोकं आता खात नाही आहे पहिले जे होता क्रेज लाडू खा जाएंगे जिलेबी खा जाएंगे पेढा खा जाएंगे ये क्रेज खत्म हुआ है आइसक्रीम को कोई ना नहीं बोलता है बूढ़ा भी आदमी है तो थोड़ा दो बोलता है बच्चा भी है तो बच्चा भी बोलता है भी थोड़ा सा आइसक्रीम दो तो इंडस्ट्री ग्रोथ में है और इसके लिए फ्यूचर अच्छा है क्योंकि हाइजीनिक तरीके से अच्छा तरीके से खिलाया जा रहा है थैंक यू सर थैंक यू थैंक यू